भविष्यात जर तुम्हाला प्रत्येक वेळेस इकडे येऊन पैसा घालवायचा नसेल, बुल घ्या चांगल्या क्वालिटीचा, मशीन थोड्या सुरुवातीला चांगल्या क्वालिटीच्या भरा आणि ब्रिडिंगवर काम करा, तर तुम्ही सहाऱ्यानासारखं तुम्ही ह्या काळ्या सोन्यात सक्सेस होणार आहे, नाहीतर होणार नाही. माझी एक चूक झाली, 5 म्हशी आणि 1 बुल घेतलाय. कितीला घेतला? कंप्लीट 1 लाखाला. शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर आता सप्टेंबर 2024 मध्ये हा व्हिडिओ बनवतोय, सुरुवातीने 1 तारीख असेल. तर त्यांच्याकडे जे शेतकरी आलेले आहेत लातूर मधले आहेत आणि मायुर्लेनच्या डेअरी फार्मवर आपण आहे. मुरा मुष्टीने कशा खरेदी केल्या, त्या खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी सगळ्या डिटेल्समध्ये आपण हा व्हिडिओ बघूया. जेणेकरून तुम्ही जर कधी हरियाणात आला, तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल, तर तुम्हाला पण याची माहिती खूप उपयोगी पडेल. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार. नमस्कार. नाव आणि पत्ता? माझं नाव महेंद्र अशोक फुलसुंदर, जिल्हा लातूर, तालुका औसा, गाव हासलगण. कधी आला इथं? इथं आलो आहे मी 28 ऑगस्टला सकाळी आलो. 28-29 सुरू आहे आमची खरेदी. तर कसं कशी सुरुवात झाली, ह्यांचा कसा संपर्क घेतला? ह्यांचा संपर्क आपलं महाराष्ट्र यूट्यूब चॅनल बघितलं, त्याच्यावर यांचे व्हिडिओ बघितले, व्हिडिओच्या कमेंट वाचल्या अगोदर, कमेंट व्यवस्थित वाचल्यामुळं तुम्हाला कॉल केला. आणि त्यांच्यानंतर मग माहुरी शेटला कॉल करून 27 तारखेचे तिकीट बुक करून आम्ही आलो इथं. आणि इथं आल्यानंतर सुरुवातीला तुम्ही जे फिरला, मशी बघितली, कुठं कुठं बघितलं, लोकेशन काय होतं? सुरुवातीला महावीर शेटने आम्हाला अनुभव यावा म्हणून इथल्या लोकल मार्केटला व्यापाऱ्यांकडं 1 सकाळी 2 तास फिरवलं. त्यांना पण आमचा अंदाज आला की बाबा यांना कशा प्रकारच्या मशी पाहिजेत, ब्रिडिंगच्या पाहिजेत, दुधाच्या पाहिजेत का आपलं असंच कमी दुधाच्या पाहिजेत, हे सगळं त्यांनी अंदाज घेतला. आणि परत त्यांनी आम्हाला खेडेगावात नेलं. दुसऱ्या दिवशी 29 आणि 30 या 2 दिवस आम्ही खरेदी केली, शेतकऱ्यांकडच्याच मशी आम्हाला दाखवल्या. परत त्यांनी आम्ही व्यापाऱ्याकडं ज्या दिवशी नेलं त्या दिवशी एकही सिलेक्ट केलेलं नसल्यामुळं व्यापाऱ्याकडं नेलंच नाही त्यांनी. तुम्ही पण प्रिपेअर केलं स्वतः शेतकऱ्याकडंच घ्यायचं? हा, आम्ही पण प्रेपर केला आणि थोडं लक्षात येत आहे आपल्या पण ह्या गोष्टी. प्रत्येक महाराष्ट्रातल्या येणाऱ्या शेतकऱ्यानं थोडं चाणाक्ष चातुर्यानं जाणलं पाहिजे की समोरचा माणूस आहे, एक नंबर आहे महावीर शेट, पण तो दाखवतोय कुणाकडं, व्यापाऱ्याकडे दाखवतोय का शेतकऱ्याकडे दाखवतोय. इथं कसं आहे, गाव आणि शहर एकसारखेच दिसतात. सगळे लोक इथल्या ह्या काळ्या सोन्यावर श्रीमंत झालेत, कुणाची झोपडी नाही, कुणाचं पत्र्याचं शेड नाही, सगळे घर बांधून रोड वगैरे व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे तुम्ही सिटीत आहे गावात आहे कळत नाही. थोडंफार 1-2 तास 3 तास सकाळी फिरले की लक्षात येते. मग तुम्ही ते सांगायचं त्यांना आपली अपेक्षा, आणि स्वतः व्हिडिओ बघितलेले स्वतःच्या जनावराच्या अनुभवावर ते सिलेक्ट करायचं. त्या ह्याच्यात हे स्वतः बार्गेनिंग व्यवस्थित करतात, आपला रेट त्या सीमित कितीपर्यंत पाहिजे सांगून त्यांना हे करायचं, ते सिलेक्ट करून देतात. आता तुम्हाला आधी मशी सिलेक्ट करण्याची किंवा पारक होती का, अशी मशी आधी काय माहिती होती का? होती माहिती, घरी आहेत अगोदरच्या गावरान आणि थोड्याफार 60-70% मुरा आहेत. हा माझा भाऊ आहे कृष्णा फुलसुंदर, ह्याच्याकडे अगोदर हरियाणाच्या 2 मुरा आहेत. आताचा लॉट त्याला आणि मला असं दोघात घेतलेला आहे. होता अनुभव असल्यामुळे थोडा फायदा झाला. घरी किती टोटल? माझ्याकडं लहान मोठे मिळून 10 आहेत आणि कृष्णाकडं गाई आणि म्हशी मिळून 6-7 आहेत. आता तुम्ही किती घेतलाय मग? इथं 5 म्हशी आणि 1 बुल घेतलाय आम्ही. बुल कसं काय घेतला? 5 म्हशी बुल घेण्यामागचं कारण कसं आहे, तुम्ही बार बार जर हरियाणाला येत गेला तर तुम्हाला या धंद्यात काही उरणार नाही, या हरियाणाचे लोक तुमचं रक्त पिणार. तुम्ही स्वतः हुशार झालं पाहिजे, ब्रिडिंगवर काम केलं पाहिजे. थोड्याफार 5-4 लॉटमध्ये आम्ही 2 प्रॉपर ब्रिडिंगवर काम करण्याच्या म्हशी घेतल्या, त्या 1,35,000 आणि 1,40,000 आहेत. आणि बुल घेतला आहे आम्ही 1 लाखाचा. त्याला 1 लाख लावायचं कारण आम्हाला बार बार इकडे यायचं नाही, आम्हाला स्वतःचं ब्रिडिंग तयार करायचे आहे आणि स्वतःचे पैसे स्वतःपाशी ठेवायचे, इथल्या हरियाणाला आणून द्यायचे नाहीत. ह्याच्यासाठी खास करून आग्रहानं 1 लाखाचा बुल घेतलाय. बुलाची जी त्याच्या आईचं मदरचं रेकॉर्ड काय काय होतं? होतं, मदरचं रेकॉर्ड भेटलं, 24 लिटर 400 ग्राम आहे मदरचं. आणि त्याच्या वडिलाचा रेकॉर्ड तो युवराजचा होता, त्याचे वडील युवराज आहेत, तो युवराजचा नातू म्हणला तरी हरकत नाही. हा, चांगल्या क्वालिटीचं? हा, वंशावळ बघूनच आम्ही त्याच्यावर पैसा लावला. 1,20,000 सांगितली होती, मालकाने व्यवस्थित बार्गेनिंग केलं, 20,000 कमी करून दिले. आता नाही जे इनका जो खरीदी हुआ है, कैसे कैसे क्या रेट से हुआ? इनका खरीदी सर जी शुरू में भैंस दिखाया गया इनको, उनको भैंस के बारे में बताया गया कि दूध की भैंस है और ये ब्रीडिंग की भैंस है. इनका प्रपोजल ब्रीडिंग पे काम करने का ले, और ब्रीडिंग की भैंसें खरीदी है सभी. इनने गाँव में 1,30,000 की भैंस खरीदी है और उधर उस भैंस का प्रॉफिट मिल रहा था इनको, जो फर्स्ट भैंस ली ना,
मैंने सर से पूछा, मैं सर जी अगर आपको प्रॉफिट लेना तो ये भैंस उधर ही सेल हो रही है, ये मना कर गया, हमने बेचने का नहीं, हम घर पे लेके जाना है भैंस। और इन्हें 1 लाख का बोल लिया जिसका 24 लीटर 400 ग्राम रिकॉर्ड है उसका ऑनलाइन, और युवराज के सिमन का बोला है, अभी अदन था वो, लेकिन हाइट बहुत ही बड़ी है सर, 5.5 फीट हाइट है उसकी। तो आता दोन दात पाडलेत त्यानं, तो आणखीन 1 फूट 1.25 फूट वाढल, आता माझ्या इथं लागतोय, म्हणजे त्या हिशोबानं तो भेटला व्यवस्थित, सुंदर आहे देऊ, त्याचे सगळे जेड ब्लॅक आहे, शिंग वगैरे व्यवस्थित आहेत, मस्तक त्याचं पूर्ण शरीराचा ढाचा 1 नंबर आहे। आता तुम्ही गावाकडे गावरान म्हशी करताय, त्यानंतर तुम्ही आता ऑलरेडी तुम्ही सांभाळताय, मुरा म्हशीकडे येण्याचं कारण काय? मुरा म्हशी ब्रीडमध्ये दूध जास्त देतात आणि जास्त दिवस देतात, माझावर वेळच्या वेळेला येतात, जर आपल्याकडे बुल असेल तर तो माझा आल्याला त्याला स्वतःला कळतो, डॉक्टरांना कळत नाही, डॉक्टर ते बार बार हात घालून जे आपल्याकडे भांडं पडायचे जे प्रकार वाढला आहे तो डॉक्टरांच्या त्या अज्ञानामुळे वाढला आहे, हात घालणार मग तो आपण म्हणणार बळस गाळली होती डॉक्टर साहेब, ते म्हणणार नाही ताटरपणा नाही पिशवीला, तो इकडे झाला परत आली परत घालणार, आता ते कुणाला गोड वाटणार आहे सारखं सारखं इनामा करून घ्यायचं, ते आपल्याला आणि ते पण सजीव आहेत, तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांनी विशेष करून सुरुवातीला गोटा करत असताना दुसऱ्या लॉटला तर कमीत कमी बुल घेऊन जावा आणि स्वतःचे ब्रीडिंग स्वतः तयार करून त्याच्यात मजबूत व्हावं त्या व्यवसायात, स्वतःच्या ज्या गोठ्यातल्या म्हशी आहेत स्वतः तयार केल्या तरी इकडे यायची पण गरजच नाही ना, हेच काळा सोनं आपण घेऊन जातोय, पण त्या काळ्या सोन्याची किंमत तुम्ही जास्त मोजता इथं येऊन, त्याच्यामुळे स्वतः जर काम केलं, स्वतः जर ब्रीडिंगवर काम केलं तर तुम्हाला बार बार इकडे यावं लागणार नाही आणि पैसे पण तुमचे स्वतः तिथं शिल्लक राहतील गोठ्यात जास्त। तुम्ही दुधाचं कसं विक्रीचं कसं केलं? आता विक्रीचं सध्या तर आमच्या गावात मदर डेअरी म्हणून आहे, त्या मदर डेअरीलाच आमचं सध्या दूध जाते, तिथं रेट पण आमचा आम्हाला चांगला भेटतोय, भविष्यात बघूया, आम्हाला सिटी शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किरकोळ दूध विक्रीची एक चेन तयार करायची, त्याच्यासाठी 1, 2, 4 शेतकरी तरुण मुलं यावं लागणार आहेत, दोघा चौघांनी मिळून म्हशी गोटा करावं लागणार आहे, कारण दूध जास्त लागणार आहे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल, सध्या तरी डेअरीला आहे प्रॉफिटेबल आहे सध्या। मदर डेअरीला काय रेट भेटतो? मदर डेअरीला 74 रुपये 10 पैसे हायेस्ट फॅट आणि एस एन एफ वर आहे आणि कमीत कमी 66 रुपये, तर हा चांगलं आहे ते ॲव्हरेज, आपल्याला दुधात 55 रुपये जर रेट भेटला तरी पैसे शिल्लक राहतात, हे थोडं कळालंय आपल्याला, तर 66 रुपये 67 रुपये भाव लागतोय त्या म्हशीच्या फॅट आणि एस एन एफ वर आहे। इथं किती रुपयापासून ते किती रुपयापर्यंत तुम्ही म्हशी खरेदी केल्या, सिलेक्ट करताना काय काय काळजी घेतली? आम्ही सिलेक्ट करताना तिच्या देखणपणावर सुरुवातीला गेलोच नाही, एखाद वेळा तिचं शिंग वाकडं असलं तरी चालेल, पण खाली वाघारा शिवाय असा आमचा हट्ट होता, कारण जास्त वाघारे असल्या तर 2 वर्षात त्या म्हशी तयार होतील 1 लाख 1.5 लाखाच्या, आणि ऑर्डर क्वालिटी तिचा कासाचा घेर, कासावर बारीक बारीक शिरा आहेत का, हे तुमचे व्हिडिओ बघून प्रत्येक अनेक लोकांचे व्हिडिओ बघून आम्ही ते ठरवलं होतं दोघांना की कासावरल्या शिरा ती पूर्ण आणि चारी सडातलं अंतर समान असावं आणि दष्टपुष्ट असावी, तर महावीर शेटला अंदाज आल्यामुळे त्यांनी दाखवलं पण तसंच आणि झाली खरेदी, 1,14,000 कमीत कमी ते 1,40,000 जास्तीत जास्त मध्ये घेतलेली आहे। आता ह्यांच्याकडून तुम्ही म्हशी, आता हे तर व्यापारी आहेत, आता महाराष्ट्र शेतकरी इथे येतील तर तुम्ही त्यांना काय सांगाल की हे चांगले कसा व्यवहार कसा वाटला? व्यवहार आहे, महावीर शेटचा व्यवहार चांगला आहे, बार्गेनिंग करून देतात, आपली इथली हरियाणाची भाषा आपल्याला जमत नाही, आपण कितीही जरी हिंदी बोललो तर त्या समोरच्या शेतकऱ्याला कळत नाही, हे व्यापारी असल्यामुळे व्यवस्थित बार्गेनिंग करून देतात, तरीही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी इथं आल्यानंतर थोडे आपले कान नाक डोळे पूर्ण उघडे ठेवून व्यवहार करावा आणि स्वतः इथलं बघितल्यानंतर इथं काय काम चालतंय, मशीनना फॅन दिवसातनं 2 वेळा धुणं, नाहीतर तलावात जातात, ग्रामपंचायतीचे 3-3 तलाव आहेत, ग्रामपंचायतीची इथं बुलं आहेत मोठे, हे एकात्मिक काम झालेलं आहे, अशा प्रकारचंच अनुसरून आपल्या इकडं पण भविष्यात इकडले विमान किंवा आपल्याला रेल्वे धरता म्हणजे ते कामाचं येऊ नये, त्याच्यासाठी काम करावं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, भविष्यात टाळता येईल का ह्याचा विचार करून काम करावं, त्याच्यासाठी तुम्हाला बुल लागणारच आहे, तुम्हाला डॉक्टरला काय कळणार आहे ती माझ्यावर आले काय, त्या तिच्या त्या बुलला कळतंय ते काम करावं, बाकी महावीर शेटचा चांगला स्वभाव आहे, आमची राहायची सोय केली, जेवणाचं ह्यांच्या घरनंच येतंय, त्याच्यामुळं चांगलं वाटलं आणि माणूस शांत आहे, फिरवतोय दिवसाला कमीत कमी 400-450 किलोमीटर फिरतोय आम्ही, इथून जिंदमधनं 60-70 किलोमीटरचा घेरा आणि प्रत्येक खेड्यात फिरतोय, तुम्ही अंदाज देण्यावर आहे, त्यांना अंदाज व्यवस्थित दिला ते दाखवतात बरोबर,
पण एकंदरीत त्यांचा व्यवहार जो आहे ते शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडू शकतो. उपयोगी पडू शकतो आहे. बार्गेनिंग व्यवस्थित करून व्यवस्थित जमवून देतात. कमेंट बघून आल्या तर त्यांचे जे जेवढे आले कस्टमर आहेत तेच कमेंट करतात, ते आपण दुसऱ्या कमेंट येतात. तसे तुम्ही आता व्हिडिओ मार्फत काय कमेंट करा? व्हिडिओ मार्फत कमेंट म्हणजे आहे, आता आपण जे बोलतोय ते सत्यच बोलतोय. आणि येणाऱ्या शेतकऱ्यांनी एक म्हणता 10 वेळेस चौकशी करावी. आता लगे निघायचं तर लगेच गडबड करून येऊ नये. पूर्ण माहिती घेऊन स्वतः माहूर शेट कसे आहेत तुमच्याशी संपर्क साधावा, तुमच्याशी चर्चा करावी आणि पूर्ण माहिती काढून थोडं हुशार होऊन इकडे यावं. तुम्हाला आलेला अनुभव एकंदरीत चांगला आहे? अनुभव चांगला आहे. आपण शेवटी 2000 किलोमीटर आपल्या घरापासून लांब आलेलो आहोत. तर महावीर शेटचं आहे वागणं एकदम चांगलं आहे. बार्गेनिंग व्यवस्थित करतात, ठरवून देतात. फसवा फसवी सध्या तरी नाही ह्यांच्याकडून. भविष्यातलं कोण काय सांगू शकत नाही. सध्या तरी तुम्हाला व्यवस्थित आहेत, व्यवस्थित आहेत. आता तुम्ही ह्या व्यवसायातून आता किती इन्कम मिळवू शकता असा काय हिशोब लावलाय? आता बघा, आम्ही 16 लिटर क्रॉस 17 लिटर 5 अशा मशीन चॉईस केल्यात. पैसा पण तसाच लावला आहे. 1,35,000, 1,30,000. एक गाबण घेतले 1,31,000 ती ब्रिडिंगवर काम करण्यासाठी घेतलेली आहे. तिचं दूध चांगलं आहे. तर भविष्यात कसं आहे, आम्ही तिचं 6-6 लिटर जरी दूध धरलं 5 म्हशीचं, 30-30, 60 दिवसाला जात आहे. घरचं बिहारी नाही आमच्याकडे सध्या, तर आम्ही 20 म्हशीच्या पुढे गेल्यानंतरच बिहारी घेणार आहे. भूल घेतल्यामुळे फायदा झाला आमचा, डॉक्टर कमी होणार आहे. कमी म्हणजे बंद होणार आहे. डॉक्टर आमचा मित्रच आहे. तो म्हणजे फक्त ताप आली आम्हाला जास्त जर काही समजलं नाही तर येणार आहे, इमर्जन्सीला येणार आहे. तो येतीलच काय, तो आमचा मित्र आहे. तर 60 लिटरचे ॲव्हरेज 55 जरी धरलं तरी 3,200-3,300 रुपये दिवसाला होतात. 10 दिवसाला 30,000, महिन्याला 90,000 वरले. 40 जरी सोडले खुराक सगळंच दवाखाना, तर 50,000 रुपये आम्हाला महिन्याला शिल्लक राहतात. तरी येणाऱ्या अजून 6 महिन्यात आम्ही दुसरा लॉट भरणार आहे, कारण ह्यांचं दूध पिकअप कमी झालं की दुसरा लॉट भरणार आहे. सायकल चालली त्यावेळेस पण आम्ही महावीर शेटकडेच येणार आहे हे आता सांगतो. महावीर सर, आता इनका जो बफेलो सिलेक्ट किया आपने, गाव खेडो में किया है, तो कोई किसान आता है तो उसको क्या सलाह देंगे? हम किसान को ये सलाह देते हैं सर जी, अच्छी भैंस लेके जाओ तो अच्छे बच्चे तैयार होंगे. अच्छा ब्रीडिंग पे काम करो तो ब्रीडिंग का काम चलेगा. इधर के किसान क्यों सक्सेस है, क्योंकि ये भैंस पालन और खेती करते हैं. इसको ब्लैक मनी भी बोलते हैं, काला धन भी. अगर हम अच्छा पशु तैयार करें तो अच्छे बच्चे तैयार होंगे. अभी सर के साथ इसका 4 भैंस इकट्ठा जा रहा है ज्वाइंट में दोनों. सर कुठल्या गावचा आहे? मी जी गाव धरण, माझं नाव सागर भानुदास पाटील जुनारे. कधी आला इथं? और सर ने तो 7-8 दिन पहले ही पेमेंट डाला हुआ है मेरे अकाउंट में. मी 29 ऑगस्टला आलो, रेल्वे रिझर्वेशन करून आलो आणि तुमच्या युट्यूब चॅनल तर्फे माहिती मिळवली अगोदर. त्यानंतर जे जे तुम्ही संपर्क घेतलेले आहे त्यांच्या इथं कॉन्टॅक्ट केला, कॉन्टॅक्ट अगोदर केला, नंतर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. यांनी मला जे नंबर दिले ते नंबर आणि ते नंबर सेम निघाले. बरं, मी जे बोललो ते माणसं पण सेम निघाले. आणि मग चौकशी केल्यावर आणखी मी यांना एक वेळ कॉल केला. मग त्यांच्याशी बोलणं झालं, 2-3 वेळा कॉल केला. मग त्यांना मी म्हटलं की मी एकटा येणार आहे, त्याच्यामुळे कॅश मी सोबत आणू शकत. 8-10 दिवस अगोदरच कॅश त्यांना ट्रान्सफर केली. अगोदर चौकशी केली, त्याच्यानंतर कॅश ट्रान्सफर केली आणि त्याच्यानंतर मी 29 ऑगस्टला इथं आलो. तर काल एक म्हैस घेतली 1,29,000 सेकंड टाइमर, जवळपास 14-15 लिटर दिला. आणि आता एक जस्ट 10-15 मिनिटं अगोदर खरेदी केली, ते 1,10,000 13 लिटर 5. आता ह्यांचं आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये उत्तर ते काही समजत नसतं, माणूस कसं आहे का, तुम्ही काय सांगाल नेमकं? महत्त्वाची गोष्ट, इन्क्वायरी मी जवळपास 2 वर्ष झाले करतो. बरोबर. इन्क्वायरी करून अगोदर लोकलच्या म्हशी घेतल्या, लोकलच्या गाई घेतल्या, त्याच्यात फेल झालो. त्याच्यानंतर 3 वर्ष तुमचा युट्यूब पाहून, यांचे युट्यूब पाहून, आणखी YT पाटील कोल्हापूर, अरविंद पाटील, त्यांचा ऑनलाईन कोर्स करून ट्रेनिंग घेतली आणि नंतर 3 वर्ष अभ्यास केला या सगळ्या गोष्टीवर. आणि अभ्यास करून आता निर्णय घेतला. निर्णय घेताना असा घेतला की जवळचा पैसा 1 रुपयाही खर्च नाही केला. लोन काढलं. लोनमुळे काय झालं, लोनमुळे डोक्याला ताण राहील. ताण राहिल्यामुळे मी त्यात गुंतून जाईल. म्हणजे ऑप्शन गलत जायचा काहीच नाही, पूर्ण सक्सेसच. पूर्वी काय म्हशी आहेत? पूर्वी मी 10 म्हशी 10 गाई केल्या होत्या. आता सध्या 1 गाय आणि 3 म्हशी आहेत.
लोक. आता यांच्याकडे तुम्ही आता म्हशी बार्गेनिंग करतात वगैरे, तिथं शेतकऱ्या चांगला आहे का? बार्गेनिंग म्हटलं म्हणजे बिलकुल असं वाटलं नाही की आपण बाहेर राज्यात आलो किंवा बाहेर ठिकाणी आलो. बिलकुल बार्गेनिंग एकदम, म्हणजे आम्ही जे 1:20 मागितली त्यांनी आम्हाला ते 1:10 म्हणजे आता जस्ट 10 मिनिटं अगोदर घेऊन दिली. सर आता तुम्ही जे तिथं म्हशीचं सांभाळ करताय, त्याच्या चारा पाण्याचं कसं नियोजन करताय आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी काय करावं चारा? तुम्ही इथं आला पहिल्यांदाच, हरियाणात आला होता पहिली वेळ, इथं तुम्हाला काय अनुभव आला, कसं वाटलं? इथं तर बघा सगळं त्या गव्हाच्या गुळीवरच आहे, पण त्यांनी हरभऱ्याचा छिलका म्हणजे दिला, हरभरा चुनी सरकी आणि गहू भुसा हे 12 तास भिजवतात. सकाळचं टाकलं की लगेच दुसरं भिजवून ठेवतात आणि गव्हाचं गोळी पुढं टाकलं की त्याच्यावर तो भरडा टाकून खाली वर करून चारा देते, म्हणजे ते पोट भरून खाते आणि पाणी कोरडं असल्यामुळं पाणी जास्त पिते ते जनावर. विशेष यांच्याकडे तळे आहेत, त्यांचा धुण्यावर जास्त भर आहे, तिला थंड ठेवणं कारण वातावरण आपल्यापेक्षा उष्ण आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं कसं आहे, आपल्याकडे ह्यांच्यापेक्षा व्हरायटी चाऱ्याच्या जास्त आहेत. सोयाबीनचं गुळी आहे, हरभऱ्याचं गुळी आहे, गव्हाचं गुळी आहे, आपल्याकडं तुरीचं गुळी काय शेतकऱ्याकडं असतं, घास आहेत आपल्याकडं, 4G बुलेट आहे, सुपर नेपियर आहे, रेड नेपियर आहे. तरी पण एवढा असून आपण पाठीमागं काय, यांच्या हे 20-25 वर्ष झाले या धंद्यात खपलेत. ह्या काळ्या सोन्या रेणी भरपूर काम केलेलं आहे, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं डिवर्मिंग. आपण डिवर्मिंग करत नाही, डिवर्मिंगकडे प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. वर्षातून 3 प्रत्येक ऋतूच्या 1 महिन्यातल्या 10 तारखेच्या अगोदर डिवर्मिंग झालंच पाहिजे. डिवर्मिंग झालं तर तिला खाल्ल्याला पोटाला लागतंय, झोप शांत लागते तिच्या, जंत पोटात नसल्यामुळं. आणि वासरांना पण व्यवस्थित डिवर्मिंग करून व्यवस्थित दूध सोडून जर सांभाळलं तर त्या भविष्यातल्या म्हशी तयार होतात. इकडं त्यांचं हेच आहे, एखाद्या मोठ्या ब्रिडिंगच्या म्हशीची वागर झाली तर ते पूर्ण जीव लावून सांभाळतात. आपण तसं करत नाही, आपण दुधाचा पैसा काय बघतो. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चूक करू नये, डिवर्मिंग वेळच्या वेळेला करावं, मिनरल मिक्सर वापरावं, कुणी कंपनीचं वापरा, मिनरल मिक्सर वापरा. आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीत फॉस्फरस कॅल्शियम कमी आहे. आपण उसाला जो सुपर फॉस्फेट टाकतो तसं ते नाही जमिनीत आपल्या, त्याच्यामुळे मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे, डिवर्मिंग केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ब्रिडिंगवर काम करा. भविष्यात जर तुम्हाला प्रत्येक वेळेस इकडे येऊन पैसा घालवायचा नसेल, बुल घ्या चांगल्या क्वालिटीचा, म्हशी थोड्या सुरुवातीला चांगल्या क्वालिटीच्या भरा आणि ब्रिडिंगवर काम करा, तर तुम्ही ह्या हरियाणासारखं तुम्ही ह्या काळ्या सोन्यात सक्सेस होणार आहे, नाहीतर होणार नाही. बरोबर. आता तुम्ही म्हणजे ब्रिडिंगवर काम करा, मला एक प्रश्न पडलेला त्याचं उत्तर द्या की एक रेडी जी आहे तयार केली, तिला गाभण जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि ती सगळी प्रोसेस जी आहे त्यासाठी काय काय खर्च येतो? बघा, सुरुवातीला तर तिला तिच्या माईचं दूध सोडावं लागेल, तुम्ही त्या दुधाच्या पैशाचा मोह थोडा बाजूला ठेवावा लागेल. ती रेडी व्यवस्थित झाली, 1 महिन्याच्या नंतर तिचं डिवर्मिंग जंताच्या औषधं व्यवस्थित झाली, ती एकदा वरण खायला लागली, परत तिला दूध थोडं वाढवावं लागेल. इकडं काय करतात बरं का, तिनं रवंत करायला लागली, चारा खायला लागली, परत दूध थोडं वाढवतात. मधल्या काळात थोडं दूध कमी असतं संडास लागू नये म्हणून, आणि परत ती धष्टपूट झाली, परत दूध वाढवतात. त्याच्यात तिची तब्येत मजबूत होती, परत 4 महिन्याला डिवर्मिंग करते ते आणि वजन प्रॉपर 350 किलोच्या वर गेल्यावर भरवतात. बळबळ डॉक्टरला हात घालून पिशवीची मालिशच कर, बळच भरव, आल्या माझ्यावर असला विषय नाही, माझी एक चूक झाली आहे, माझी पंढरपुरी वजन कमी असताना भरवली आहे. तरी त्या डिवर्मिंगचा फायदा सांगतो, माझी एक पंढरपुरी वागार दात पाडली नाही, आणखीन 6 महिन्याची गाभण आहे, फक्त जंताच्या गोळ्यावर आणि मिनरल मिक्सरच्या जोरावर. आणि तुम्ही जनावरांना फिरवलं पाहिजे, इथं कसं आहे हे मुक्त आहेत, तुम्ही नेऊन गोठ्यात कायमचं बांधताय परत त्यांना, त्याच्यामुळे थोडं दूध कमी येतात, थोडं पाण्याच्या सहवासात आणि बाहेर मोकळ्या हवेत फिरवलं पाहिजे. हां, आणि वाघारी तयार करायचं म्हणजे हेच, मग परत वजन व्यवस्थित वाढवायचे, खुराक द्यायची. आपण म्हैस भाकड झाली, दूध आटलं की भरडा देत नाही, दिला पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात कोरडी पडलेली विहीर, तिला पाऊस चालू झाला की भरून घेण्यासाठी जे आपण इनपुट देतोय ते इनपुट म्हणजे तिचा कोरड्या काळातला भरडा मिनरल मिक्सर दिलं पाहिजे, म्हणजे पुढल्या वेताला ती दुधानं वाढते. इकडं तेच काम आहे. हां, ते भरडा बंद करत नाहीत. हां, आणि ती त्यांची जी सायकल जी आहे ती खाद्याची वगैरे, ती आपल्या घरातला एक सदस्य आहे असं त्यांना सांभाळलं जातं, इथं बघितलं आपण. सदस्य म्हणजे ती पोटचं लेकरू असल्याकडे सांभाळते, पोटच्या लेकरं त्यामुळे सक्सेस झाले ते. एवढ्या मग गाड्या बरोबर, आता आम्ही 2-3 दिवस झालं बघतोय, 2 ठिकाणी गाड्या भरतात आमच्या, आम्ही जिथं राहायची सोय केली तिथं रोज 6-7 मोठ्या गाड्या भरून जातात, तेही 1 ठिकाणचं बघतोय आम्ही. अशा हिसार आणि जिंद जिल्ह्यात, 2 जिल्ह्यात किती गाड्या जात असतील आणि किती हरियाणामध्ये किती, मी तर म्हणतो जिंद आणि 2 जिल्ह्यात मिळून 5 कोटीचं रोजचं उलाढाला यांचं, मेनचं कमिशन किती झालं विचार करा.
आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांनी आपल्या इथे ब्रीडिंग वर काम केलं पाहिजे, मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे, डिवॉर्मिंग केली पाहिजे, त्यांना धुतलं पाहिजे, त्यांना प्यायला स्वच्छ पाणी ठेवलं पाहिजे, त्याच्यात चुन्याचा कळणा लावून ते चुन्याच्या ह्याच्यातनं कॅल्शियम भेटतं, त्या हौदाला चुना लावला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्वच्छता बघा ना, सकाळी 6 वाजता आंघोळ्या घातल्या भयानं, वासर पण दिवले थंड पाण्यानं, असं काय नाही. ह्याचं नावच वॉटर बफेलो आहे. बरोबर. त्याच्यामुळं पाण्याला पाण्याचा जास्त वापर आहे, भयानक वापर. आणि आपल्या इकडे पण पाण्याचा वापर झाला, पाण्याचा वापर केला पाहिजे, धुतलं पाहिजे दिवसातून दोनदा. जर नाही सोडत नसेल तुम्ही तर दोनदा धुतलं पाहिजे. हीट होती त्याला, ह्याला घामाच्या ग्रंथी नाहीत म्हशीला. हिचा घाम हा शरीराला थंड करायचा झाला तर पाणीच पाहिजे, हिला घाम येत नाही. वॉटर बफेलोच आहे ते. आता साधारणपणे काय लोक काय करतात, जे तरुण मुलं आहेत त्यांना नोकरी सोडून किंवा नोकरी न करता हा व्यवसायाकडे यायचा, तर त्यांना तुमचा काय सल्ला? व्यवसाय तर प्रत्येकाला करायचा आहे, नोकरी प्रत्येकाला लागणार नाही. पण त्या व्यवसायासाठी लागणारं जे कष्ट आहे ते कुणाला नको आहे. तुम्ही स्वतः शेण उचललं पाहिजे 20 म्हशी होईपर्यंत, तुम्ही स्वतः दारी काढले पाहिजे. कृष्णा आमचा स्वतः करतोय, स्वतः दारी काढतोय, स्वतः शेण उचलतोय. 1 रुपयाचा त्याच्याकडे कामगार नाही सध्या, आणखीन पण तो 10-15 म्हशी होईपर्यंत घेणार नाही. ही पूर्ण कष्टाची तयारी जर तुमच्यात असल, मी चारा टाकतो आणि लग्न लावून येतो हे चालत नाही या धंद्यात. तुमच्या घरातला एक माणूस कायमच ह्याच्यापाशी बसलेला. इथं एक असाय बरं का, म्हातारं मराई जरी टेकलं तर त्याला म्हशीच्या मागं बसायची का असणं ड्युटी आहेच. तो गोट्यात असणारच, सगळेच निघून गेलेत म्हशी एकट्यात असं नाही. इथं कोणी ना कोणी म्हशीपाशी बसूनच असतं, कंटिन्यू त्याच्यावर लक्ष असतं. ते आपण बिझनेस म्हणून केला तर हा परवडतो. प्रॉपर बिझनेस म्हणून कधीही दुधाचा धंदा परवडतोय, कारण 10-15 वर्षाखाली 13 रुपये लिटरनं दूध मी ओतलोय. पण 1 एकरमध्ये 1000 पिंडी कडबा निघत होता, आज 1 एकरमध्ये 1000 कडबा पिंडी निघतो, पण 65 रुपये लिटरनं दूध चाललंय. म्हैस म्हणते का तुम्हाला कडबा महागाचा टाक, तुझा दुधाचा भाव वाढलाय. जमीन म्हणते का खात भारीचा टाक, तुला आता दुधाचा भाव वाढला. नाही, आपलं उत्पन्न आणि आपल्याकडे जमीन चांगली आहे, आपण वैरणी घेऊ शकतो चांगल्या. त्याच्यासाठी हा धंदा परवडतो. ह्या कारखान्याला लागणारं रॉ मटेरियल आपण स्वतः तयार करू शकतो. परवडतं, पण तुमची कष्टाची तयारी आणि चिकाटी पाहिजे या धंद्यात. तो पडल कारण मी स्वतः शेतकरी आहे. मी 2-3 वर्ष झालं व्हिडिओ बघणं, माझ्या स्वतःच्या मशीत मी डिवॉर्मिंग करणं, ह्याचा भरपूर चांगला अनुभव घेतलाय, त्याच्यामुळे बोलतोय. तर आहे लोकांचं आहेत पैसे म्हणून लावायचं. नाही नाही नाही, ह्या धंद्यात आहेत पैसे म्हणून जर लावला ना तुम्ही, 2 ते 3 महिन्यात सपाट होणार. मग किती हे असू द्या, किती देशमुख असू द्या, इथं नाही, इथं कष्ट चिकाटी एवढंच कामाला येते बघा. ह्यांनी पण सांगितलं की स्वतः अनुभव घेतला, तुम्ही जे दोघं आलेले आहेत तुम्ही पूर्ण त्याचा अभ्यास करूनच येतात. हो हो हो. आमचा लॉट 5-6 होता आणि 1 बुल 6, तर भाडं जास्त पडत होतं. ही एक गोष्ट चांगली केली माहुरी शेटने की ह्यांना आणि आमच्या दोघात सांगड घालून आता दोघात मिळून ते लॉट पाठवणार आहे, तर ह्यांना पण भाडं कमी पडलं आणि मला पण भाडं कमी केलं. ह्या गोष्टी इथं कुणी मला तर वाटते करत नाही, महावीर शेटनं करून दिले आम्हाला. म्हणजे आमचे भाड्यातच 20-25 हजार दोघांचे वाचवले. महावीर शेट आपके पास जो किसान आने वाला है उनको कम से कम कितना लेना होगा? सर जी, कम से कम 5 बेस का शेयरिंग गाड़ी जाती है. पर्सनल गाड़ी भी जाती है, लेकिन शेयरिंग गाड़ी में अपने को बेनिफिट होता है, उसमें ट्रांसपोर्ट कम पड़ेगा. शेयरिंग गाड़ी अभी दोनों का 6 है, सर का गया 4, इसका 10 भैंस का, दोनों ट्रांसपोर्ट बहुत ही कम पड़ेगा. अकेला जाता तो उसमें रेट ज्यादा होता है. और भैंस लेते टाइम उसकी क्वालिटी और उसके रिंग जैसे जवानी उसके हिसाब से लेना चाहिए. और सिलेक्शन करते टाइम अच्छी भैंस का सिलेक्शन करो. सर जी, दांत तोड़े है अभी, दो दांत हुआ नहीं तोड़े अभी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय 24 किलो 400 ग्राम. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय हा बुल आहे. तर हे आहेत पोलीस साहेब यांनी घेतलेला आहे बुल. तर हे आहेत लातूरचे, तुम्ही बघताय. कितीला घेतला? कंप्लीट 1 लाखाला. ओके. ब्रीडिंग वर काम करण्यासाठी उंची बघायची. आता 2 दात पाडले त्याने, लावले पण नाही. आणखीन वाढणार आहे भरपूर. फक्त तरी वाढेल. एकदम शांत नेचर, एकदम शांत. रेकॉर्ड सांगायचं, आईचं दूध 24 लिटर 400 ग्राम आहे आणि युवराजच्या मुलाचा आहे मुलगा. ओके ओके. गाव मेली आहे सर? गाव मेली सर जी. नहीं, पंचायत को देने वाला था इस बुल को. बोले 1 तारीख को पंचायत वाले आएगा, उसको देता हूँ. फिर सर ने बोला कि मैंने भी अपने घर पे रखना है, बेचना नहीं है इसको. घर पे रखना है तभी इसने दिया है, पंचायत को देता है. कितने में लिया है सर ये? एक पूछो सर से कितना लिया. 1,14,000. 1,14,000 का 6-6 लीटर आहे दूध. हिच सध्या पहिले वेताचे आहे. नीचे पाडी है, 7 दिन का बच्चा है, 14-15 लीटर दूध निकालेगी. फर्स्ट टाइमर है. इसके आगे देखो रिंग क्वालिटी कैसी है. ये ब्रीडिंग के पैसे. दूध किती वेळा तपासले?
दोन तीन वेळेस आता इथं आल्यापासून पण दोन तीन दिवस दोन दिवस झालं बघतोय. अलग अलग आमचं बिलकुल अलग सेपरेट सेपरेट ठीक आहे. बिलकुल जड बना का सर जी, देखो कितना पतली चमड़ी की है. जड ब्लॅक आहे, बिलकुल जड ब्लॅक. कितीला घेतली हो ही? 1,31,000 आली. इथली गाबण आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या येईल मी. ओके. ही ब्रीडिंगवर काम करण्यासाठी घेतलेली आहे. आणखीने काही 1,40,000. ओके. स्पेशली ब्रीडिंग साठी, ब्रीडिंग वर काम करण्यासाठी घेतली. सुंदर आहे. मी सुंदर आहे, बिलकुल जड ब्लॅक आहे. कितनी साइनिंग आहे देखो. अच्छी भैंस का सिलेक्शन करके जाओगे, अच्छा ब्रीड तैयार होगा और ब्रीडिंग पे काम करोगे तो हरियाणा की तरह आपका भी काम अच्छी तरह चलेगा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे म्हणणं असतं की लोकांचं कमेंट म्हणून सांगतात की तुमचा नंबर तिथे व्हिडिओ मध्ये द्या, पण त्या लोकांना हे सांगायचं की तुम्हाला एवढा टाइम नसतो, तुम्ही आता मुलाखत दिली. हे बघा, मी स्वतः पोलीस कर्मचारी, तुम्ही कमेंट मध्ये माझा नंबर विचाराल मी देईन, पण मग ती कंटिन्यू फोन येत राहणार हो तो व्हिडिओ जुना होईपर्यंत. येऊ द्या, आम्हाला शेतकऱ्याचा फोन आला हरकत नाही. मी नंबर देतो, ते बोलू द्या त्यांना, मी विचारतो. मी जर ह्यांच्याकडून नंबर घेतला तर हे देतील. महावीर ज्या नंबर प्रोव्हाइड करते, हा प्रोव्हाइड करता. सरको पूछो, सरको भी दे के या थार वाला नंबर दिया, सरको भी देता हूँ. कोई भी नंबर मांगता उसको नंबर देता हूँ उसी टाइम. जिसका नंबर बोलेंगे उसका नंबर मिलेगा. ओके. उधर जाके इंक्वायरी करके आओ, कैसा बंदा है, कैसा है, गलती हुआ, अच्छा किया, इंक्वायरी करके फिर. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कुठल्या भागातून ते पण कमेंट करा, जेणेकरून आपण बघूया की कुठल्या भागात ते जास्त शेतकरी आपला चॅनल बघतात. तर तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान मुलाखत दिली, तर तुमचं खूप खूप धन्यवाद. अशी माहिती लोकांना भेटली त्यामुळं खरंच त्यांचा फायदेशीर उपयोग होईल. तर तुम्ही भविष्यात जे करणार आहात व्यवसाय वाढवणार, त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्राकडून शुभेच्छा. थँक्यू.